आपल्या समस्या आणि परिसरातील काही कामांबाबत मतदार संघातील लोक प्रतिनिधी मंत्र्याकडे निवेदन देत असतात, पण महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याने निवेदन घेऊन येणाऱ्यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर जितेंद्र शिंगणे यांनी गावकऱ्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे त्यांच्या शिंदखेडा राजा मतदारसंघात दौऱ्यावर होते. शिंदखेड राजा येथील चांगेफळ या गावात आले होते. गावातीलच मातंग समाजाच्या नागरिकांना गावात स्मशानभूमी नाही, त्यामुळे स्मशानभूमीच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी नागरिकांनी राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. यावेळी निवेदन स्वीकारल्यानंतर तुम्हाला कोणी सरपंचांनी पाठवलं का, इनामदारीने बोला, नाहीतर एकेकाला जेलात घालीन असा दम शिंगणे यांनी उपस्थित गावकऱ्यांना भरवलाय. लोकांनी आम्हाला कोणीही पाठवलं नाही असे हात जोडून शिंगणे यांना सांगितले. शिंगणे हे समोरच येत होते तेव्हाच त्यांचा व्हिडिओ गावकऱ्यांनी एक तरुण व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मंत्री महोदयांच्या धमकीचा निवेदनकर्त्यांनी निषेध केला आहे. तसेच मंत्र्याकडे दिलेले निवेदन मागे घेतले असून तहसीलदाराकडे आपल्या समस्येचे निराकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.